पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता वाजल्या 10. इकडं बघा, माई तर काय चालले रिद्धी, इकडं आपल्या मस्तकी नाश्ता आईने दिले, डोसे आहेत आणि चटणी आहे. चला नाश्ता केल्यानंतर भेटू आपण तुम्हाला. नाश्ता तर झाला आपला, आता निघल्या गाडीवर जायला. आता जाऊ लाग गाडीवर 10 वाजल्या. आता नंतर पटलास बघूया कधी 12-1 वाजेपर्यंत येऊ आपण घरी. आता आपण जिवेला पोहोचले. आता गाडी बोलतो पटाक्ष, जरा 1-5 मिनिटात भरती गाडी. मच्छीचं मार्केट आहे. जाऊ आपला शिंदवाड्याला फटाफट, पॅसेंजर भेटले तर ठीक आहे, नाहीतर मग खाली जायला लागतं. काय होतं, कधी कधी भेटतात पॅसेंजर, कधी कधी नाही भेटत. मग कसं, अर्धे रस्त्यात कुठेतरी रस्ते उभे असतात, ते भेटतात आपल्याला. उचलत जायचं ते, आता बघूया भेटतात का आपल्याला. जरा 2 मिनटं थांबू तिथे, भेटले तर ठीक आहे, नाही तर निघून जाऊ. आता जस्ट एक ट्रीप मारून आल्या, नंबर लागले. आता हे गाडीचा नंबर आहे तुक्या दादा, त्याच्यानंतर मला वाटतं हे दादाचा आहे, दादाच्या नंतर माझा आहे, माझ्यानंतर चंद्या, चंद्याच्या नंतर माझा, गाडी सागरची, मग हे तेजाचा नंबर माझ्यानंतर, माझ्यानंतर चंद्या, चंद्याच्या नंतर ना, चंद्राच्या नंतर तेजस आहे, तेजसच्या नंतर सागर आहे. सागरने कोणता नंबर दिले, रोशनला, रोशनला दिले. वा आता वाजल्या 11:30. आता हे 2 ट्रीप मरले, किती लावल्या मी तर स्टँडवर 10:30, म्हणजे 1 घंट्यानं 2 ट्रीप बघते. तरी ठीक आहे, बऱ्या भरतात गाड्या आज तरी. अरे पाऊस पण थांबले बघा. आत्ता जस्ट आल्या गाडीला घरा, आता जेवायला आल्या, कारण वाजलं आता मला वाटतं 1:30 वाजले. बरं आता 1:30 वाजले तर आपण जेवून घेऊ. चला बरं, जेवायला जाऊ घरी. चला आलं, ते योजना चालू झाली ना लाडकी बहीण, त्याच्यासाठी ताईंनी आणि ललितांनी कॅम्प लावले आहे तिथं. समोरच दाखवतो तुम्हाला कुठं कॅम्प लावले. इथं बघ, समोर त्यांची इथं कॅम्प लावलो, समोर इथे 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 समोर ते कॅम्प लावले. तर मग सविताने कधीच भरला फॉर्म, तो सविताने ठेवला नाही, तो त्यांनी कधीच भरले. हां इकडे बघा, जाय तुला बोलू तिथे सर फॉर्म भरायला. भरला बघा, ही माझी पोर कशी जेवायला असले. तर आपण चाललो जेवायला. सविता येऊ ना जेवायला, कुठे आहे का? अच्छा हे बघा, आता आता जेव्हा अंडा उचलून द्यायचा मला, जेव्हा अंडा उचला तर कसा उचला तो त्याला, असा उचला उचले हे बघा, तसा उचलला त्याला. अंडा कसा उचलले बघा, सविता कसा उचलले बघा अंडा. तिने मला चांगला ना आणाला, नाही तर मी आणला नसता. बघा मस्त पैकी कोळंबी गेले आणि कर्दीचा रस्सा गेले सविताने. या तुम्ही पण जेवायला. आता मस्तकी जेवायची सुरुवात केली आपण. आता तर जेवू आणि झोपून मग वापस रिक्षावर जाऊ आपण संध्याकाळी 5-6 वाजता. जेवण तर झाला मस्तपैकी, आता आपण झोपायची तयारी करू. लाईट काय अजून आली ना, ये तवा ये लाईट, आपण झोपू. आता फॅन लावू आम्ही. सध्या सुनिल्या मी इकडे बघा, पावसाने हजेरी लावली. आता गाडीवर चालल्या, आता वाजल्या 6:00. जाऊया गाडीतली लाईट लावू पहिला. चला निघू आपण रिक्षावर. आता बापरे, आता 9:30 वाजल्या. काय जास्त गाड्या नाही आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 गाड्या आहेत. आपला मंगेश भाई पण आहे आज. चला आता थोड्या वेळाने बघू, ही शेवटची ट्रीप मारतो मी. आता माझं आता झालं आहे पूर्ण काम झालेलं आहे माझा, म्हणून मी आता शेवटची ट्रीप मारतो आहे आणि मग बंद करतो आहे. घरी गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी, तोपर्यंत आपल्यासोबत असेच राहा. आत्ताच घरी आल्या मस्तपैकी, वाजण्या 10. आता लवकर बोललो आज पण. चला आता जाऊ घरी मस्तपैकी. आता चाललो जेवायला मस्तपैकी,
जेवू बिवू आणि मस्त की झोपू आपण. सकाळी उठायला लागेल, गाडी धुवायला, गाडी खूप घाण झाली आपली. चला चला आता जस्ट जेवण वगैरे झाले, माझा जेवण वगैरे झाला मस्तपैकी, जेवलो फोटोवरून. आता वाजले मला वाटतं 10:30 झाले असतील पाहुण्याला. सो तुम्हाला सर्वांना ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगा कमेंट करून, आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा विसरू नका, आणि चॅनल व्हिडिओला लाईक करा विसरू नका. सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट, बाय बाय, टाटा. अशाच ब्लॉगमध्ये उद्याच्या भेटू आपण.